मी शरद पवारांना मोजत नाही, तुम्ही त्यांना देवाऱ्यात पूजत बसा, बहुजनांवर हल्ले करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका पडळकर यांनी जालना इथं केली आहे। माझ्यावर हल्ला करणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत फोटो आहे, त्यामुळे माझ्यावर हल्ला कोणी केलं हे आता महाराष्ट्राला कळून चुकलं असल्याचं भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय। ते जालन्यामध्ये बोलत होते। जे मुद्दे मी मांडतो त्यावर बोला असं जाहीर आव्हान देखील पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलं असून शरद पवार हे राष्ट्रवादीसाठी मोठे असतील, मी त्यांना मोठं मानत नाही असा टोला देखील त्यांनी हाणला आहे। माझ्या गाडीवर दगड टाकणं कोणती लोकशाही आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी। बरोबर आहे, माननीय नितेश राणे हे आमच्या पार्टीचे नेते आहेत आणि ते जिथं जिथं अन्याय होतो तिथं ते पोटतिडकीनं बोलतात, पोटतिडकीनं बाजू घेतात, आक्रमकपणे पुढे येतात हे त्यांचं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे। बघा आता मी टीका काय केली त्यामध्ये, मी खरं ते सांगितलं, मी लहानपणापासून ऐकतोय ते भावी पंतप्रधान आहेत। 2009 माडाची लोकसभा त्यांनी निवडणूक काय लढवली होती, मी तिथं प्रचाराला होतो, माधवरावजी जानकर साहेब तिथं उभा होते, त्यांचा प्रचारच असा होता की हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत। मग आता आम्ही लहानपणापासून हे ऐकतोय, त्यात खोटं काय आहे? आणि एवढं जर खरं बोलल्यानंतर तुम्हाला वाईट वाटत असेल, तुमची पार्टी 3 जिल्ह्यात आहे, तुम्ही मोदी साहेबांना काय भाषेत बोलता, कशा पद्धतीनं स्टेटमेंट करता, त्याच्यावर भारतीय जनता पार्टीचे हे संस्कार नाहीत। भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीने उत्तर देत नाही, भारतीय जनता पार्टी विचारानंच उत्तर देते। नाही नाही असं काय नाही, ज्या गोष्टी चुकीच्या घडतात त्या गोष्टीवरती मी बोलत राहणार। माझा आवाज दाबण्याचा किती जरी प्रयत्न केला तर तो आवाज दाबणारा नाही। बहुजन समाजाचा गोरगरिबांचा आवाज कालही दबला नव्हता, आजही दबला नाही, उद्याही कुणी दाबण्याचा प्रयत्न केला तर तो दबणार नाही। ज्या गोरगरीब लोकांचा मताचा वापर करून तुम्ही स्वतःच्या पार्टीसाठी पै पाहुण्यांच्यासाठी हे सगळं वापर केलेलं आहे, त्या सगळ्या लोकांना जागं करण्याचा माझा प्रयत्न आहे। ज्या शेवटच्या वस्तीवरती शेवटच्या घरामध्ये सरकारच्या सुविधा गेल्या नाहीत, साधं रेशन कार्ड मिळालं नाही, साधं त्यांना मतदान यादीत नाव नाही, त्यांना राहायला जागा नाही, अशा लोकांच्यासाठी काम करत मी पुढं राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।